राज्यातील महायुती सरकारने कोकण विभागाचा गतिमान विकास करण्यासाठी रेवस रेवडी सागरी महामार्ग तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या महामार्गावर 7 खाडी पुलांची मागणी होत होती, ती अखेर महायुती सरकारने पूर्ण केली आहे. या सागरी महामार्गामुळे मुंबई ते कोकणचे अंतर आता केवळ 5 तासांत पार करता येणार आहे. या खाडी पुलांची एकूण लांबी 26.70 किलोमीटर असून त्यासाठी 7,851 कोटी रुपयांच्या खर्चाला महायुती सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे आता कोकण परिसराचा गतिमान विकास होणार आहे.